देशभरामध्ये दिवाळीचा उत्साह आहे. तेज पर्व दिवाळीचा सण जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज आहे. मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या दिवाळीवर परतीच्या पावसामुळे संकट उभं राहिलंय. तुम्ही कंदील लावून दिवाळीच्या स्वागताची तयारी करताय, मात्र तिकडे शेतकऱ्याच्या दिवाळीवर अंधाराचं सावट आहे. तुम्ही फटाके खरेदी करून दिवाळी धुमधडाक्यात करणार आहात, मात्र शेतकरी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना वाचवण्याची धडपड करतोय. गोडधोड फराळ आणि मिठाई खाऊन दिवाळीचा सण साजरा तुम्ही करणार आहात, मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. नवीन कपडे घालून आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळीचा सण साजरा करण्याचं तुमचं प्लॅनिंग आहे, मात्र आभाळ फाटल्यामुळे शेतकऱ्याची स्वप्नच वाहून गेली आहेत. परतीच्या पावसाने क्षणात होत्याचं नव्हतं झालंय, त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर निर्माण झालेल्या या संकट काळात शेतकऱ्याला साथ देण्याची गरज निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस आणि या वर्षीची अतिवृष्टी यामुळे माझं पिकाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याची तर दिवाळी या अतिवृष्टीमुळे सगळं अंधारातच होणार आहे. तर या टीव्हीच्या माध्यमातून मी सांगेल की आता सरकारने ताबडतोब आम्हाला मदत द्यावी. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी येऊन आमच्या गोडाऊनमध्ये असलेला सर्व कांदा बाहेर निघाला आणि हा सर्व कांदा पूर्णपणे पाण्यावर तरंगत होता. आज परिस्थिती अशी आहे की याचा दुर्गंध सुटू नये म्हणून हा माल उचलून टाकण्याचा सुद्धा खर्च आमच्यावर आलेला आहे. खरंच अशी परिस्थिती आहे की ओला दुष्काळ जाहीर करावाच लागतो, नाहीतर आम्हाला जगण्याचा प्रश्न आहे. आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आमच्या पुढे. माझ्या मुलीनं मला काल फोन केला, दिवाळीला बाबा मला न्यायला कधी येता. मी म्हणलो बाई मी आता शेतामध्ये जे खर्च केला तेच मी देऊ शकत नाही, मी कोणाच्या सावकाराकडे जातो आणि पैसे काढून बघ तुझी दिवाळी करतो. असं म्हणत असताना माझी मुलगी म्हणली बाबा दिवाळी मला दिवाळीला न्यायला येऊ नका. मनाला चटका लावणारा हा आक्रोश आहे शेतकऱ्याचा आणि बळीराजाला तर सगळ्यांनीच मदत करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री शिंदे काय म्हणतात नुकसानासंदर्भात बघूया. या अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे जे झालेलं नुकसान भरपाई देण्यासाठी जे निकषामध्ये बसत नव्हते ते देखील त्यांना त्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई दिली, त्यामुळे शेतकऱ्यांना हा बळीराजा शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे. सरकार त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलेलं आहे. शेतकऱ्याला कुठेही वाऱ्यावर आमचं सरकार सोडणार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.